आजच्या या आपल्या व्हिडिओच्या भागामध्ये लहान मुलातील आजार, कान फुटणे किंवा कान दुखणे याविषयी सोप्या भाषेमध्ये सखोल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी डॉक्टर रवी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. कान फुटणे किंवा कान दुखी हा जो त्रास आहे, ज्या व्यक्तीला होतो तोच हे त्रास जाणू शकतो. युवाना सहन करणारा व्यक्ती ज्यावेळी या त्रासातून जातो त्याला किती वेदना होतात हे त्यालाच माहीत. मग मित्रांनो, लहान मुलं ज्यावेळी या व्याधीने ग्रस्त होतात त्यावर त्यांना किती त्रास होत असेल हे आपण मुळात कल्पना करू शकत नाही. रात्री अपरात्री मुलं शांतपणे उठतात, रडू लागतात, कानाला हात लावतात, त्यावेळी पालकांना नेमकं कारण कळत नाही आणि तेही हतबल होतात की नेमकं या गोष्टीसाठी काय करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कान फुटणे किंवा कान दुखी याची कारणं आणि उपाय सांगणार आहे. कान फुटणे किंवा कान दुखी ही समस्या खालील कारणामुळे होऊ शकते. कानाच्या मधल्या भागामध्ये जंतूचा किंवा विषाणूंचं संक्रमण होणे, जास्त पोहण्याच्या क्रियेमुळं कानामध्ये मधल्या भागात पाणी जाऊन संक्रमण होते, तसेच सर्दी, खोकला, घसा गवगवणे, टॉन्सिलमुळे सुद्धा कान फुटू शकते. इव्हन कानामध्ये बुरशी किंवा मळ जमा होणे या क्रियेमुळे सुद्धा कान फुटणे ही व्याधी निर्माण होऊ शकते. यावरती उपाय म्हणजे काय, की रात्री ज्यावेळी मुलं अचानकपणे अंजरणामधून उठून रडू लागतात तेव्हा पालकांनी हतबल न होता त्याला धीर द्यावं आणि बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होणारं वेदनाशामक जे औषध आहे आयबोप्रोफेन हे त्या तुम्ही बाळाला देऊ शकता, जेणेकरून तात्पुरता तेवढा त्या मुलाला आराम मिळतो. तसेच अँटीबायोटिक म्हणजे जंतुनाशक इअर ड्रॉप जे मिळतात ते तुम्ही त्या मुलाच्या कानामध्ये घालू शकता. परत पुन्हा गरम शेक दिल्यानुसार कानाच्या वेदना कमी होतात. जसं की स्वच्छ कापड घेऊन हलकं गरम करून जो कान दुखतो त्या ठिकाणी ठेवल्याने तिथल्या वेदना कमी होतात. त्याचप्रमाणे जेव्हा जो भाग कानाला दुखतो तर वर उचलल्याने सुद्धा त्या कानाच्या वेदना कमी होतात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचपैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा, तुमचे कमेंट्स पाठवा.